10 एप्रिल हा केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा वाढदिवस. राणेंच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमात एक घटना घडली आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. दशावतार नाट्यप्रयोग सुरू असताना अचानक एक कलाकार खाली कोसळला, त्यामुळे सुरू असलेला हा कार्यक्रम मध्येच थांबला. हा कलाकार हार्ट अटॅक आल्यामुळे खाली कोसळल्याची माहिती मिळते. सुरुवातीला त्या कलाकाराचा तोल जाऊ लागला, त्यानंतर काही वेळात तो खाली कोसळला. सुरुवातीला असंच वाटलं की हा अभिनयाचा एक भाग आहे, पण कोसळल्यानंतर कलाकाराला काहीतरी झाल्याचं प्रेक्षकांना कळलं. त्याच्यामुळे मला करायचंय तेव्हा तुला मी सांगतोय, इथून जा म्हणतोय. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गातील रेडी येथे दशावताराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हा कलाकार इतर कलाकारांसोबत नाटकात काम करत होता. तो कलाकार जोशात आपले डायलॉग देखील बोलत असतानाच अचानक तो मध्येच थांबला, थोडासा अस्वस्थ तो जाणवला. टेबलाचा आधार घेत त्याने आपला डायलॉग देखील पूर्ण केला, पण त्यानंतर मात्र तो खाली कोसळला. हार्ट अटॅक आल्यानंतर त्या कलाकाराला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने त्या कलाकाराची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि ह्या व्हिडिओ पाहून अनेक जण व्यक्त देखील होत आहेत. मात्र सुदैवाने त्या कलाकाराचे प्राण वाचल्याने व्हिडिओ पाहणाऱ्यांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला. या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचीही काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. Thank you.